सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री हे मोठं पद आहे, त्यामुळे दोन महत्वाच्या पदावर असणारी ती लोक आहेत. मलाही याबाबत आश्चर्य वाटलं, मात्र माझा कोर्टावर आणि सरन्यायाधीश यांच्यावर आजही विश्वास आहे. माझा सरकारवर अजिबात विश्वास नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. मला काय आश्चर्य वाटत नाहीये, कारण त्यांचा आधीचा कालावधी सगळं पक्ष आणि घरं फोडण्यातच गेला. त्याच्यामुळे आता घाईघाईनी लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर आणि त्यांचे सर्वे जे येत आहेत त्याच्यामुळे ही एक धावपळ चाललेली आहे. लोकसभेची निवडणूक होताना त्यावेळेसचे अजितदादा आणि नंतर आता जे अजितदादांमध्ये बदल झालेला आहे, आणि आपण बघतोय की काल देखील अजितदादांचं एका कार्यकर्त्यांनी पत्र व्हायरल झाले, दादा आपण असे कसे काय निर्णय बदलू शकतो. मला याची खरंच काय माहिती. सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या ठिकाणी आरती केली, तसंच याकडे बघतात, कारण राजकारणात नक्की कारण म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश खूप मोठं पद आहे आणि माननीय प्रधानमंत्री हे खूप मोठं पद आहे, त्याच्यामुळे दोन खूप महत्त्वाच्या पदावर असणारे लोक आहेत आणि अर्थातच वयाने कर्तृत्वाने सगळेच माझ्यापेक्षा अतिशय मोठे आहेत. त्याच्यामुळे लहान तोंडी मोठा घास मी घेणं योग्य नाही. साधारणपणे अशी घटना झाली नाही असं वाचनामध्ये किंवा जे काय आता वाचायला सकाळपासून चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्राच्या ब्लॉग्समध्ये मिळतं आहे किंवा काही वकिलांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. पण मलाही थोडासा आश्चर्य वाटलं, पण माझा विश्वास आहे, माझा कोर्टावर विश्वास आहे आणि या देशाचे सरन्यायाधीश हे अर्थातच त्यांनी विचार करूनच हे काही केलं असेल. पण माझा आजही सरकारवर विश्वास नाही आहे, पण माझा कोर्टावर आजही विश्वास आहे.